वन्यजीव तस्करीच्या आणखी एका सिंडिकेटचा DRI ने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी बँकॉकहून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. तपासणीदरम्यान प्रवाशाच्या बॅगेतील बिस्किट केकच्या पाकिटात बॉल प्रजातीचे 9 अजगर आणि कॉर्न प्रजातीचे 2 साप मिळून आले आहेत. DRI ने दिलेल्या माहितीनुसार मुंबई विभागाच्या अधिकाऱ्यांनी 20 तारखेला ही कारवाई केली आहे. प्रवाशांच्या चेक इन सामानाची तपासणी केल्यानंतर 9 बॉल अजगर आणि 2 कॉर्न साप बिस्किट केकच्या पाकिटांमध्ये लपवून ठेवलेले आढळले. सीमाशुल्क कायदा 1962 अंतर्गत ते जप्त करण्यात आले. वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरो पश्चिम क्षेत्र नवी मुंबईच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर जप्त केलेल्या प्राण्यांची ओळख पटली. साप बँकॉकला परत पाठवले. या प्रजाती स्वदेशी नसल्यामुळे त्यांना तात्काळ बँकॉकला परत पाठवण्याचा निर्णय घेतला. अजगर आणि सर्प यांना ताब्यात घेत त्यांना पुन्हा बँकॉकला प्राण्यांच्या सुरक्षेसाठी विमानाने सुखरूप पाठवण्यात आले. तस्कर DRI च्या रडारवर वन्यजीवांची तस्करी करणारे DRI च्या रडारवर असून त्यानुसार विमानतळावर झाडाझडती आणि तपासणी करण्यात येत आहे. यापूर्वी देखील वेळोवेळी अशा तस्करांना बेड्या ठोकण्यात DRI ला यश मिळाले आहे. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.